जळगाव चोपडा येथील अन्नत्याग सत्याग्रहाला टोकरे कोळी समाजाने भव्य मुख मोर्चा काढून दिला पाठिंबा। चोपडा तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळीचे दाखले सुलभपणे मिळावेत यासाठी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बावीसकर यांनी शेकडो समाज बांधवांसह चोपडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर दिनांक 9 रोजी आदिवासी क्रांती दिवसापासून तीव्र अन्नत्याग सत्याग्रह आणि आंदोलन सुरू केलेले आहे। या आंदोलनाला आज 5व्या दिवशीपर्यंत अनेक समाज बांधवांनी आणि अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय। हा पाठिंबा रोज काही ना काही प्रमाणात वाढत असल्याने प्रशासनाची झोप उडालेली आहे। आज रोजी शासकीय विश्रामगृहापासून शेकडो समाज बांधव महिला वर्ग मूक मोर्चा यामध्ये सहभागी होत मेन रोड मार्गे चोपडा प्रांत कार्यालयापर्यंत मूक मोर्चा घेऊन गेले। या मोर्चात आदिवासी मानवाची प्रतिमा म्हणून एकाने धोतर तीर कामठा अर्धरंग पोशाख धारण करून मोर्चात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। यावेळी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात मूक मोर्चात दिसत होत्या। तालुकाभरातून शेकडो लोक उपस्थित असल्याने प्रशासनाची मात्र झोप उडाली आहे। प्रशासनाने समाजातील काही वरिष्ठ मंडळींना बोलावून समजोता करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दुपारपर्यंत सुरू होते। यावेळी समाजाचे डीपी साळुंके, मगन बावीसकर, लखीचंद बावीसकर, गोपाल देवराज, प्रेमनाथ बावीसकर तसेच जळगावहून काही समाजाचे वरिष्ठ मंडळी या ठिकाणी मूक मोर्चामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले होते। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा जिल्हा, जळगाव। आमच्या टोकरेकोळी समाजाच्या विविध मागण्याच्या संदर्भात आदरणीय जगनबापू बावीसकर हे अन्नत्याग सत्याग्रहासाठी उपोषणाला बसलेले आहेत की 9 ऑगस्टपासून तर आतापर्यंत आमच्या आदिवासी टोकरेकोळी समाजाच्या कोणत्याही प्रकारच्या मागण्यांवरती संबंधित प्रशासनानं दखल न घेता शेवटी आम्हाला आज समाजाच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या मूक मोर्चा आज इतक्या भव्य निघाला की हजारोच्या संख्येनं आमचे टोकरेकोळी समाजाची मंडळी तालुक्यातून या ठिकाणी जमा झाली। आज फक्त आम्हाला प्रशासनाला हेच दाखवून द्यायचं आहे की आमच्या समाजाच्या कुठपर्यंत तुम्ही या ठिकाणी सहनशक्तीचा अंत पाहतायत आणि आज आम्ही या ठिकाणी एक आदर्श पद्धतीनं कुठेही मोर्चाला गालबोट न लागता मूक मोर्चा घेऊन आम्ही आज प्रांत ऑफिस जवळ आलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला या ठिकाणी प्रांत साहेबांकडनं जातीचे सर्टिफिकेट मिळणार नाही तोपर्यंत आमचा आज याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरूच राहणार आहे।